वारंवार सूचना करूनही प्रलंबित कामे पूर्ण होत नसेल तर चंद्रपूर मूल हायवेवरील अपघातासाठी यापुढे संबंधित कंत्राटदाराला दोषी पकडण्यात यावं, या संदर्भातील तक्रारी संबंधित पोलीस विभागाला देण्यात याव्यात, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी आज दिलेत. मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करून देखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर या संदर्भातील विषय आजच्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत चर्चेला आला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आज घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वाहतूक शाखेचे अधिकारी, मनपाचे अभियंता व अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग होता. मूल महामार्गाच्या कामाला तातडीनं पूर्ण करण्यात यावं याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधलं. मूल हायवेवर अनेक ठिकाणी खासगी बांधकाम सुद्धा सुरू असून या खासगी बांधकामांना तातडीनं पूर्ण करण्यात यावं, तसंच बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात येऊ नये याबाबतही त्यांनी बजावलंय. महानगरपालिकेच्या संबंधित विभागानं यासंदर्भात तातडीनं कारवाई करून बांधकाम साहित्य रस्त्यावर न टाकण्याचे निर्देश द्यावेत, कारवाई करावी असंही त्यांनी आज स्पष्ट केलं. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साकरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड, महानगरपालिकेचे शहर अभियंता महेश बारी, महामार्ग अभियंता श्रीमत्ते, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री यादव आदी उपस्थित होते. आज शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी या सगळ्यांच्या जिल्ह्यामधल्या अपघात परवान क्षेत्राविषयी बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 28 असे ब्लॅक स्पॉट आहेत, त्या संदर्भात केलेली शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म यांची कारवाई, त्याच पद्धतीने अपघाताला कारणीभूत असणाऱ्या इतर गोष्टी, हेल्मेट वापरण्यासंदर्भात करण्यात येणारी कार्यवाही, तसेच कुठल्याही ठिकाणी अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, संबंधित PWDचे अधिकारी आणि संबंधित डेप्युटी RTO यांचे अधिकारी यांची समिती स्थापन केलेली आहे. त्यांनी 48 तासात त्या ठिकाणी जाऊन अपघाताचं विश्लेषण करून त्यावर योग्य ती कारवाई करून 7 दिवसात जिल्हास्तरीय कमिटीला रिपोर्ट द्यायचा आहे. याचप्रमाणे इतर नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या अधिकार क्षेत्राखालील रस्त्यांच्या बाबत देखील आढावा घेण्याचं या कमिटीमध्ये ठरलं. त्याच पद्धतीने माननीय खासदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली देखील जिल्ह्यातील रस्ता सुरक्षाविषयक एक समिती आहे, त्याची बैठक देखील आज लावण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि मूल चंद्रपूर तसेच चिमूर आणि वरोरा ह्या नॅशनल हायवेच्या संदर्भात कलम 133 खाली फौजदारी कारवाई चालू आहे. त्या फौजदारी कारवाईच्या प्रक्रियेच्या संदर्भात आज मूल या ठिकाणच्या रोडची पाहणी करण्यात येत आहे. या ठिकाणी नॅशनल हायवे यांना तात्काळ हे रोड पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात जर त्यांनी वेळेत कारवाई केली नाही तर या संदर्भात पुढची फौजदारी कारवाई संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर करण्यात येईल.